राज्य सरकार ने साखर उद्योगाला काही मदत करावी अशा प्रकारची भावना ही या सभागृहात सातत्याने व्यक्त होत होती। या संदर्भात मागच्या काळात सरकारने काही निर्णय घेतले होते ज्यामध्ये परचेस टॅक्स माफ करण्याच्या संदर्भातला निर्णय आपण घेतला होता, रॉ शुगरला एक्सपोर्ट करता 1000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय आपण घेतला होता, त्याच सोबत सभापती मोदे काही अजून निर्णय आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। विशेषतः केंद्र सरकारने 50 लाख मेट्रिक टन बफर स्टॉक तयार करावा अशा प्रकारची विनंती आपण केंद्र सरकारला केलेली आहे। माझी सन्माननीय वित्त मंत्र्यांची चर्चा झाली आहे आणि त्यांच्या वतीने घोषणा करणं मी योग्य नाही, पण मी आज एवढं सांगू शकतो की ही पॉझिटिव्ह चर्चा आहे आणि त्यामुळे जरूर राज्य सरकार पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या कडे त्या ठिकाणी बोलून हा बफर स्टॉक त्यांनी तयार केलाच पाहिजे अशा प्रकारचा आग्रह राज्य सरकार निश्चितपणे त्या ठिकाणी धरेल। सभापती मोदे त्यासोबत मळी बी कंट्रोल करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे, लवकरच त्याचे आदेश देखील आपण या ठिकाणी पारित करू। अध्यक्ष मोदे यासोबत FRP साठी काही मदत व्हावी अशा प्रकारचं या ठिकाणी सातत्याने अध्यक्ष मोदे मागणी येत होती। कोजेनच्या संदर्भात देखील 55 कोटी रुपये बिलाचे आपण अध्यक्ष मोदे तातडीने त्या ठिकाणी अदा केलेले आहेत। FRP च्या संदर्भात काही मदत व्हावी अशा प्रकारची मागणी येत होती। या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतलाय की राज्य सरकार सभापती मोदे FRP देण्याच्या संदर्भात हे जे काही साखर कारखाने आहेत, शेतकरी आहेत, यांना सभापती मोदे बिनव्याजी 2000 कोटी रुपयाचं कर्ज उपलब्ध करून देईल अशा प्रकारचा निर्णय हा राज्य सरकारने या निमित्ताने घेतलेला आहे। यासोबत धानाच्या शेतकऱ्यांचा देखील एक महत्वाचा विषय या ठिकाणी सातत्याने मांडला जातो। सभापती मोदे अध्यक्ष मोदे राज्य सरकार या संदर्भात निर्देश देणार आहे।